ज्योतिबा डोंगर येथे जागतिक बँकेच्या प्रतिनिधी मंडळाने कोल्हापूर ज्योतिबा मार्गावर खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी हा रस्ता भविष्यात खचणार नाही या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. कोल्हापुरांनी सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात येणार आहे. यातील 3,200 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेचे पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. या पार्श्वभूमीवर आज या पथकाने कोल्हापूर ज्योतिबा मार्गावर खचलेल्या रस्त्याची पाहणी करून उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे, संबंधित तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. या पथकामध्ये ज्वलांता क्रिप्सन वॉटसन, अनुप कर्णात, जॉर्क गॉल, स्वाती पिल्लई, सविनय ग्रोवर, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बीपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे.